नमस्कार, जुन्या चौथीच्या बालभारतीतील पाठ चांदोबास पत्र. वंदना कांबळे, उदगीर, दिनांक 1 मे 1991. प्रिय चांदोमामा, सप्रेम नमस्कार. मामा, तुला पत्र लिहावं असं कितीतरी दिवसांपासून मला सारखं वाटत होतं, पण जमलंच नाही. आज मात्र तुला पत्र पाठवायचंच असं ठरवून लिहायला बसले आहे. अक्षरशः लक्षावधी किलोमीटर अंतरावरून या पत्रातून मी तुझ्याशी बोलत आहे. इतक्या दूर असलास ना तरी आम्हाला नेहमी जवळच वाटत आला आहेस. पृथ्वीवरील आम्हा सर्व मुलांचा तू आवडता मामा आहेस. लहानपणी आम्ही तुझ्याजवळ टोपी मागत फिरायचे. आज नाही उद्या या असं तू म्हणायचास. तो उद्या कधी उगवलाच नाही. जेवताना तुझ्या तुपवाटीत माशी पडायची आणि तू उपाशी राहायचास. त्यावेळी आम्हाला खूप वाईट वाटायचं. निंबोनीच्या झाडाआड तू लपायचास ना, त्यावेळी तुला हुडकून काढण्यात फार मज्जा यायची. तू सापडलास की आम्हाला किती आनंद व्हायचा म्हणून सांगू. आणि ए मामा, त्या निंबोनीच्या झाडाआडून किती छान दिसायचास रे तू. पौर्णिमेच्या रात्रीचं तुझं मोहक रूप काय वर्णावं. तुझं चांदणं पृथ्वीवर पडलं की सागराला भरती येते ना, त्याप्रमाणे त्या रात्री सगळी सृष्टीच शोभायमान होते. रानवनं आनंदानं डोलू लागतात. नद्या, नाले, सरोवर उल्हासानं खिदळू लागतात. मुलामुलींनाच नव्हे तर येथील प्रत्येकाला तू मनापासून आवडतोस. सगळ्यांनाच जवळचा वाटतोस. आम्ही माणसं तुझ्या मोहात पडलोय हे काही खोटं नाही. म्हणून तर येथील माणसानं तुझ्यापर्यंत येण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली. त्यासाठी त्यानं निरनिराळी याने तयार केली. त्यात बसून तो अंतराळामध्ये भिरभीर फिरला. तुझ्याकडे येण्याचा मार्ग त्यानं शोधला आणि एक दिवस अपोलो नावाच्या यानातून पोचलाच की तो तुझ्यापर्यंत. त्या यानात नील आर्मस्ट्रॉंग होता. तुला भेटला की नाही? खरं सांग हं चांदो मामा, त्यावेळी तुला काय वाटलं रे? पृथ्वीची मुलं भेटली म्हणून आनंद झाला असेल ना तुला? तुझ्यावरून ते आमच्याशी बोलले. तुझी भेट झाली म्हणून त्यांना आनंद झाला होता. त्यांचं ते बोलणं ऐकलं आणि तुला भेटल्याचा आम्हाला आनंद झाला. चांदो मामा, पृथ्वीवर देखील आनंद आहे रे. मौजच मौज आहे. मग येशील ना तू आमच्याकडे या पृथ्वीवर? तुझी भाची वंदना. पत्ता श्री चांदोमामा द्वारा आकाश. धन्यवाद.